मातृतीर्थ सिंदखेड राजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठ्या संख्येने हायवे रोडवर रास्ता रोको करण्यात आलाय. सामाजिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या रोड आणि पुलाच्या झालेल्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या अपूर्ण कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी या पुलावरती घेतलेली नाही. साधे कठडे हे बांधलेले नाहीत. पायी चालणारा माणूस सुद्धा जीव धोक्यात घालून चालतोय. अशा परिस्थितीत हे काम आहे या अशा कामाबद्दल हा रस्ता रोको करण्यात आलाय. अशा परिस्थितीत हे काम आहे की काय आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याबद्दल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. जय महाराष्ट्र. गेल्या एक महिन्यापासून आम्ही सामाजिक बांधकाम विभाग दळगाव राजा यांच्याशी संपर्क साधतोय की झालेला रोड हा यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. रस्ता बेकाम झालाय. पूर्ण आपण पाहू शकता हा रस्ता रोको केलेला आहे. सगळे रस्ते गड्डे इकडं गुडघे अडवले गड्डे आहेत. आणि दीड महिना पाठपुरावा करून तक्रार करून विनंती करून सुद्धा त्या हरामखोर अधिकारी काहीच कारवाई करत नाही कॉन्ट्रॅक्टरवर. आणि कॉन्ट्रॅक्टरही काही गांभीर्य घेत नाही. आपले लोकप्रतिनिधी तर मस्ती आल्यासारखे मतदारसंघाच्या बाहेरच फिरतात. कोणत्याही सामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण नाही. संदीप देसाई, स्टार महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.